आता डीसीसी आपला 13वा अतिरिक्त खेळाडू कृपया पाठवून द्या. डीसीसी डोंगस्ते अन्यथा यू हॅव टू पॅनलाइज, कारण इकडे ऑनलाईनला फार प्रॉब्लेम होतोय. बॉल टाकू नका पंच. डीसीसी डोंगस्ते एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. सलामीची जोडी स्ट्रायकरला मला वाटते प्रशांत आहे, नॉन स्ट्रायकरला स्ट्रायकरला प्रशांत ठाकरे, नॉन स्ट्रायकरला नवीन पल्ला. धाव दे रे बाबा, का तुला काय गाडी पाठू. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम, सभ्य माणसांचा खेळ, म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिलं गेलंय आणि क्रिकेटमध्ये डिसिप्लिन फार महत्वाची भूमिका असते. एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळता. नक्कीच नक्कीच, क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमॅन असं पूर्वी म्हटलं जायचं. आता क्रिकेटमध्ये जेंटलमॅन कमी न टगे खेळाडूच असता आले. डेफिनेटली टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, ग्लॅमर क्रेज, परंतु वेळ फार महत्वाची अजूनपर्यंत जाणत नाही आहेत खेळाडू. लेट सी, पहिलाच बॉल घ्या वेळेला आपण पाहतायत खूपच बाहेर निघणारा होता, आउटसाइड दिल लेग स्टंप. पंच दोन हात करताय समांतर रेषेमध्ये. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि व्हाईटच्या स्वरूपात एक धाव मिळत असताना अकाउंट ओपन होतं सांघिक एक धावेंवर. संघ जाऊन पोहोचतोय डीसीसी डोंगस्ते. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा, प्रत्येकाला हवी हवीशी स्पर्धा. मात्र कालपासून ज्या स्पर्धेच्या आतुरतेने प्रत्येक जण वाट पाहत होते. खूप चांगला चेंडू होता, तेच तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी चेंडू या वेळेला डिलिव्हर्ड केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, कारण सदानंद अडकमो सर फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर योग्य ती दिशा, अचूक टप्पा, लेंथ ऑफ लाईन फार मायने राखते. आणि अशा वेळेला तुम्हाला सातत्य, खऱ्या अर्थानं प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक काळ असा होता की शनिवार रविवारी फक्त क्रिकेट खेळलं जायचं, परंतु आता सोमवार ते रविवार असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम रंगताना पाहायला मिळतो. आणि अशा वेळेला खेळाडूंची तारांबळ फार मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते. तुमचा नोकरीधंदा सांभाळून शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना अभ्यास करून आज क्रिकेटला छंद जोपासावा लागतो. साजिद मुकरी जखमी होतात, जायबंदी होत आहेत, जखमी होत आहेत. मला वाटतं कुठेतरी बॉल लागतोय त्यांच्या पोटावर, वर्मी घाव लागतोय, अस्वस्थ होत आहेत. आणि पॅव्हिलियनच्या दिशेने काहीतरी वैद्यकीय मदत त्यांना पुरवली जाते. टेनिस क्रिकेटमधला एक दिग्गज खेळाडू आहे, रिटायर्ड हर्ड होत आहेत की काय बघूया. अगदी त्यांना असह्य वेदना होत असतील तर आमचं त्यांना मार्गदर्शन राहील की तुम्ही थोड्या वेळासाठी का होईना मैदानाच्या बाहेर या, थोडीशी रेस्ट घ्या, थोडीशी वैद्यकीय सुविधा घ्या, पेन किलर घ्या आणि पुन्हा मैदानामध्ये, कारण त्याच्यामुळे थोडासा वेळेला फार महत्व आहे. कारण काल आपण बघितलं वेळेचा अपव्यय झाल्यानंतर शेवटची धनंजय स्पोर्ट चिनकर आणि कुडूस इलेव्हन कुडूस हा अक्षरशः अंधारामध्ये खेळावा लागला, अगदी अंधार. परंतु खरोखरच मी त्या खेळाडूची जिगरबात करेन की अगदी वटवाघळाची नजर घेऊन आले होते आणि अंधारामध्ये सुद्धा धावांचा पाठलाग करत कुडूस संघाने अगदी एक चेंडू राखून धनंजय स्पोर्ट चिनकरवर एक विजय मिळवला. तर तशी वेळ आज पुन्हा येऊ देऊ नये. खेळाडू जर अस्वस्थ वाटत असेल तर कृपया नारा संघ विना विलंब कर्णधार समालोचन कक्षाशी अगदच बुबेरे यांच्याशी संपर्क साधावा. नारा संघ कुठला? युवी, युवी स्पोर्ट्स नारे कर्णधार. सबस्टिट्यूट खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहू शकताय, घेतलं गेलंय रुफी त्या ठिकाणी आपण पाहतायत. अतिशय सुंदर क्रिकेटचं मैदान आणि खऱ्या अर्थानं पहिलाच बॉल आपण पाहिला वाईड आणि त्यानंतर कन्वर्ट झाला तो डॉट बॉलच्या स्वरूपात. प्रशांत ठाकरे ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, पंचांकडे दाद मागितली गेली होती. पंचांनी सांगितलं लेग बायच्या स्वरूपात. मंगेश त्या ठिकाणी पंचांची भूमिका. कोलिवली या गावातून बिलॉंग करणारे एक अतिशय चांगले खेळाडू, दर्जेदार खेळाडू म्हणून ओळखले गेले प्रदीप यांना आपण पाहू शकाल. आज पंचांच्या भूमिकेत कुठेतरी मैदानाशी नाळ जोडावी यासाठी पंचांच्या भूमिकेत सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल होता यार, खोलवर चेंडू होता, गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. यॉर्कर क्यू आपल्याला पाहायला मिळतोय, स्वतःला ब्लॉक करून घेतलं फलंदाजाला, ग्रेट डिलिव्हरी. अशा प्रकारचे चेंडू जेव्हा तुम्ही कधी हाताळू शकता जेव्हा तुमची प्रॅक्टिस असते. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सराव तुम्हाला फार बळकट बनवत असतो आणि अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही चांगली गोलंदाजी करता, एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर चांगली गोलंदाजी करता, त्यावेळेला नक्कीच प्रेक्षकांचं तुम्ही मन जिंकता.
ऑन साइड ला शॉर्ट पुल केला जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मिड विकेटला, कोणतीही चूक करणार नाहीये, नो मिस्टेक। फलंदाज या वेळेला बाद होताना पाहायला मिळतोय, बॅक टू द डगआउट, स्वस्तात बाद होतोय, गॉन। निकेत या वेळेला बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना सदानंद अडकमोळ सर आमच्या समवेत जोडले गेलेत। सर काय म्हणतील, पहिल्या षटकात आतापर्यंत चांगली गोलंदाजी, टिचून मारा केला जातोय आणि खऱ्या अर्थानं स्पायसी बॉलिंग। नक्कीच इबाद हा नवीन उभरता हुआ सितारा आहे क्रिकेट विश्वामधला। गेल्या दोन वर्षापासून मी त्याला सातत्याने मैदानावर गोलंदाजी करताना पाहतोय आणि मी त्याच्या त्या गोलंदाजीने भारावून गेलेला आहे। घरचं मैदान आहे, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना एका नवा जोड, नवा आत्मविश्वास असतो आणि ज्याच्याकडे जी म्हणजे मोठा खेळाडू, मोठा फलंदाज, गोलंदाज जो असतो ना, ती सर्व वैशिष्ट्ये इबाद मध्ये भरलेली आहे। विनोद पाटील सावरोली यांच्याकडनं या स्पर्धेसाठी डिंग डॉंग ओढवली या क्रिकेट स्पर्धेला। विनोद पाटील मॅन फ्रॉम सावरोली यांच्याकडे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांना सुद्धा आयोजकांच्या वतीनं मी धन्यवाद देतो। विनोद पाटील सावरोली हसनेन यांनी जो झेल घेतलाय त्याला मीनाजी काजी यांच्याकडनं संध्याकाळच्या नाश्त्यासाठी 100 रुपयाचं रोख बक्षीस आलेलं आहे। पुढील बॉल फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळला गेलाय, मिस टाइमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे का त्या ठिकाणी आणि यस डेफिनेटली कॅरी करत असताना पाहायला मिळतोय। बॅक टू बॅक दोन फलंदाज तंबूच्या आसऱ्याला, ह्या वेळेला आपण पाहू शकाल ग्रेट बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतंय। आता हॅट्रिक वर खेळला गेलाय गोलंदाज अडकमोळ सर, ज्या वेळेला गोलंदाजी गोलंदाज करतो त्यावेळेला क्षेत्ररक्षकाची 7 महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या मैदानात आणि ते क्षेत्ररक्षक या वेळेला खूप चांगलं गोलंदाजाला सहकार्य करताना पाहायला मिळतात, याला म्हणतात युनिटी स्ट्रेंथ। नक्कीच नक्कीच हैसनेनला मीनाजी काजी यांच्याकडनं पुन्हा एकदा 100 रुपयाचं रोख बक्षीस लागू होतोय। इबाद इज ऑन अ हॅट्रिक, हॅट्रिक वर पोहोचला गेलाय डीसीसी डोंगस्ते संघ थोडासा डळमळीत होतोय। मिनात काजी साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून जर इबादने हॅट्रिक विकेट हॅट्रिक साध्य केली तर 1000 1000 रुपयाचं रोख कॅश प्राइस या ठिकाणी दिलं जाईल। म्हणतात ना अडकमोह सर की माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्याजवळ येईन, तेच विकेट हॅट्रिक साध्य करावे लागेल। 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। इबाद इज ऑन अ हॅट्रिक, मेक द बॉल तयार, यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय फ्लिकचा फटका, खूप सुंदर पद्धतीने चेंडूला दिशा दिली, मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मिळते। एका धावेनिशी पहिलं षटक कंप्लीट झालं, इबादच्या नावावर पहिलं पॉवर प्लेचं षटक अधिराज्य आणि प्रतिबिंब या ठिकाणी उमटवलं गेलं, फक्त 3 धावा देऊन 2 सफलता प्राप्त केल्या, म्हणजेच अडक महोत्सव आपण पाहिलं तर यावेळेला यशस्वी षटक म्हणता येईल। खूप चांगली गोलंदाजी इबाद, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार, अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना लेंथ ऑन लाईनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, इबादने आपल्या कर्णधारावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला सार्थ कामगिरी करताना त्याचं खरं उतरला आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा। काय म्हणतील अडकमोह सर पहिल्या षटकाचं एकंदरीत इबादच्या विषयी आपण कौतुक कसं करते? नक्की नक्की इबाद हा मी बघी सांगितलं मगास, गेल्या 2-6 वर्षापासून मी त्याला ओळखतोय, टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करतोय आणि आजच्या या महत्वपूर्ण सामन्यामध्ये घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर अपेक्षेचा प्रचंड ओझा असताना मात्र ज्या प्रकारे गोलंदाजाने आणि संपूर्ण संघाने त्याच्यावर एका विश्वासाने गोलंदाजी सोपवली होती, अगदी त्या विश्वासाला कुठे तडा जाऊ दिला नाही, कुठल्या प्रकारे पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे फलंदाजाला जखडून ठेवं त्याचा एक जिता जागता नमुना एक उदाहरणार्थ आपल्याला त्याने गोलंदाजी दाखवून दिली आहे। मोठा खेळाडू आहे, लंबी रेस का घोडा आहे। चला टायमिंगच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज, वेळ कोणाचा गुलाम नाही आहे, वेळ कोणासाठी थांबणार नाही आहे। जसं अडकमोह सरांनी सांगितलं अंधाराचं साम्राज्य पसरल्यानंतर सुद्धा दोन्ही संघांनी ऍग्री झाले आणि खेळले कारण आयोजकांना आमचं सपोर्टेबल असणं फार गरजेची गोष्ट, ते चिंचगर आणि कुडूचं मनपूर्वक धन्यवाद असेल। टप्पा पडल्यानंतर या वेळेला आपण पाहता थोडासा टॉस झाला होता, बॅटची एज टेकन, फलंदाज बॅक टू द डगआउट, क्या बात आहे, खूप चांगली गोलंदाजी। गावचे ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक आहेत आमचे काकाश्री अंबियाजी भाबे, अंबियाजी भाबे आप वहां पर मत बैठे, अंबियाजी भाबे से दरख्वास्त है, अनुरोध है कि आइए पधारिए, तशरीफ लाइए, आपकी जगह वहां पर नहीं है, इधर नहीं, इधर ही आना पड़ेगा, आपको आना पड़ेगा।
या अंबिया भाभी इकड़े या सीमान भुरे यांचं आगमन झालेलं आहे. रमीज भाबे, सीमान भुरे, शबाब भाबे या सर्व मान्यवरांना विनंती राहील की त्यांनी सन्मानाने आंबिया भाबे यांना सुद्धा घेऊन विचार मंचकाकडे, क्रीडा मंचकाकडे यायचं आहे. सैराज खतीब यांनी सुद्धा क्रीडा मंचकावर यायचं आहे. पुन्हा एकदा बॉलर, यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली, बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न केला होता. डीसीसी डोंगस्ते संघ आतापर्यंत ख्याप वेळेला स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय, संघर्ष करतोय. एका साईडला गोलंदाजाने तर सुरेख साथ दिली, गोलंदाजा बरोबर क्षेत्ररक्षकांनी सुद्धा सुरेख साथ देताना आपण पाहताय. त्या जोशाने, त्या जल्लोषाने दोन्ही संघ उतरलेत की आपल्याला वडवली ट्रॉफीवर वर्चस्व गाजवायचंय. आपल्या गावाच्या नावासाठी आपण अतिशय सुंदर पणासपणा लावून खेळत असतो, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो, क्रिकेट हाच आमचा धर्म आहे, हेच मात्र प्रत्येकाने व्यापलंय. ऑफ साईडला ऑन द राईस खेळत असताना आपण पाहतात, गुड शॉट, सुपर टायमिंग, प्रशांत ठाकरेच्या बॅट मधून चौकार. आयुबजी भुरे यांना विनंती, सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थान पण नवा. आयुबजी भुरे यांना विनंती, सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचंय. पाहुण्यांचं एका साईडला स्वागत आपण पाहतायत. अतिथी देवो भव, ही भारतीय संस्कृती जपली जाते. भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे आणि वडवली या ट्रॉफीमध्ये प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं बारकाईने लक्ष दिलं जातं, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातो. कारण अडकमोसर हा मान सन्मान एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही, तर तो कमवावा लागतो. आणि ते आज रिस्पेक्टेबल माणसं या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण वेलकम. या पट्ट्यातले एक तगडे खेळाडू वकार लोनबाल आलेले, त्यांना विनंती क्रीडा मंचकावर यायचंय. आयु भुरे यांना विनंती क्रीडा मंचकावर यायचंय. वकार लोनबाल भारदस्त व्यक्तिमत्व. अलकेशा हाताने सेन्सिबल बॅटिंग करत असताना प्रशांत ठाकरेला माहिती आहे, परंतु इथे चुकीचं कॉलिंग, फार वेगाने निघाले होते बॅटर, प्रशांत ठाकरेचा कॉल नव्हता, त्यांनी पाहिलं नाही. आणि इथे मात्र स्वतःच्या पायावर स्वतःने कुराड मारून घेणं म्हणजेच धावचित बाद होणं क्रिकेटच्या परिभाषेत. वकार लोनबाल येत आहेत, एक भारदस्त व्यक्तिमत्व, अगदी आल्याबरोबर आमच्या विचार मंचकाला, क्रीडा मंचकाला शोभा आलेली आहे आणि चढल्याबरोबर कर आवाज पण झालेला आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 8 या धावसंख्येवर. 8 धावा आणि 4 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी सिच्युएशन डाऊन झाले डीसीसी डोंगस्ते संघाचे. प्रशांत ठाकरेच्या मनात काय काहूर चाललं असेल, इथून सेन्सिबल बॅटिंग करावी लागेल, स्वतःला लढावं लागेल, परंतु स्वतःला लढता लढता दुसऱ्यालाही मात्र विशेष या ठिकाणी. मी तर म्हणेन प्रमोद की प्रशांत ठाकरे नुसता शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूपर्यंत इथे मैदान उभा राहिला तरी उमर 11 मात्र घाम गाळावा लागेल. डेफिनेटली, ऍब्सोल्युटली ट्रू. इथून पंचांकडे दाद मागितली, जबरदस्त अपील तर खूप चांगली होती, उत्साह जास्त होता, आत्मविश्वास थोडा पाहायला मिळाला. पंचांनी सांगितलं की नॉट आउट, यावेळेला पिचिंग पाहिली आणि सरळ चेंडू निघून जातोय. 8 धावा झालेत आणि आतापर्यंत 4 गडीबाद झालेत. काय गोलंदाजी हाताळले, पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर इबादने सुपर बॉलिंग केली आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं मोफीज यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांकडे दाद आणि यस, अपीलला दाद मिळाली. बॅटची एज होती, प्रशांत ठाकरे परिपूर्ण त्या ठिकाणी स्ट्रगल करता करता यश काही त्यांना संपादन झालं नाही आणि मोफीजने जी गोलंदाजी केली अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं अडकमोसर जी गोलंदाजी केली ना ती वाकडण्याजोगे, डोळ्याचं पारण फिटेल असे गोलंदाजी. आणि खऱ्या अर्थानं इबाद आणि मोफीजच्या अक्षरशः प्रेमात पडलेली आहे. मोफीज हा खेळाडू मला वाटतंय मागच्याच महिन्यामध्ये कॅम्प प्रीमियर लीग झाली, वडोली कॅम्प प्रीमियर लीग, त्या प्रीमियर लीग मधला मालिकावीर ठरलेला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे. बाबू सुसे यांचे सुपुत्र आहेत. बाबू सुसे या परिसरातले मोदलांचे फार मोठे व्यापारी आहेत. निश्चित स्वरूपात इत्यंभूत माहिती मात्र अडक महोत्सरांकडून आपल्याला पाहायला मिळते या परिसरातील. एक स्वतः मात्र आपण पाहिलं तर आदर्श शिक्षक म्हणून राहिले आणि समालोचकांवर नेहमीच मात्र आपण पाहू शकलात त्यांचं गायडन्स असतं. तर खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले, अचूक टप्पा, भेदक मारा, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय मोफीज, मॅग्निफिसंट बॉलिंग.
सातत्य खूप तुमची भूमिका महत्त्वाची ठरते, कारण परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. ती क्लास गोलंदाजी या ठिकाणी केली गेले, तुमचा परफॉर्मन्स हा होतच राहणार, नो डाऊट. आज ना उद्या, उद्या ना परवा होतच राहणार, परंतु तुमचा क्लास जो स्वतःला निर्माण करावा लागतो. काय म्हणतात ना, अडकमोसो शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा आहे ना, ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नाहीये. तुम्हाला मात्र स्वतःचा आत्मविश्वास एखाद्या गुगलवर जाऊन सापडणार नाही, तर स्वतःला तो शोधावा लागेल, स्वतःला निर्माण करावा लागेल. ऑफ साईडला सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना फक्त चेंडूला दिशा दिली, क्षेत्रक्षण अप्रतिम पाहायला मिळतं. फिकी येईपर्यंत सिंगल मिळते, बऱ्याच वेळेनंतर थोडीशी रिलॅक्स झाले असतील दोन्ही फलंदाज, दोन्ही बॅटर जाणतात. इथून मात्र सिच्युएशन डाऊन आहे, या सिच्युएशनला व्यवस्थित यावेळेला कव्हर करायचं असेल तर डेफिनेटली चांगली एक भागीदारी रचावी लागेल. ती भागीदारी रचतील का याकडे लक्ष आहे. सरळ बॅटचा उपयोग करत असताना सिंगल तर मिळते, सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोचते, दुहेरी आकड्यामध्ये पोहोचली गेली. बऱ्याच वेळेनंतर अर्धा संघ चमूच्या असऱ्याला परतल्यानंतर संघ जाऊन पोचतोय डीसीसी डोंगस्ते संघ 10 जाऊन पोचला गेलाय आणि अर्धा संघ या वेळेला बॅक टू द पवेलियन मध्ये पोहोचले गेलेत. यावरून स्पष्टपणे दिसतं की खूप चांगली गोलंदाजी उमर 11 वडवली संघाच्या गोलंदाजाने केले. ऑन साईडला खेळला गेलाय, मनगडाचा वापर केला, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे वेगाने सरसावेल, तत्पूर्वी फंबल होईल, फेकी करेल, दोन धावा येतील का, बॅकअप चांगला मिळाला, सिंगल मधून डबल, कारण एक एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन आहे आणि त्याच अनुषंगाने एक एक धावेसाठी संघर्ष आता क्रिकेटच्या मैदानात राहील. डीसीसी डोंगस्ते या संघासाठी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12. विकेटच्या बाबतीत विचार केला तर 5 गडी बाद झालेत. प्रथम फलंदाजी करताना डीसीसी डोंगस्ते हा संघ पाहायला मिळतो, तर एका साईडला उमर 11 वडवली या दोन संघांमध्ये कडवी झुंज कडवी लढत पाहायला मिळते. कालचा पहिला दिवस आपण पाहिला, आजचा सेकंड डे आपण पाहतायत. वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आजचे सामने कव्हर होताना पाहायला मिळतील, तर उद्यापासून एक गाव एक ओपन ग्रामीण पाहायला मिळेल. सरळ बॅटचा उपयोग करत असताना सॉफ्ट हँड बॉडमॅनचा उपयोग केला, चिप शॉट खेळला हलक्याशा हाताने, चेंडूला फक्त दिशा दिली. दोन्ही बॅटर जाणतात इथे रिस्क घेऊन फायदा नाहीये, कारण इथून क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि शार्पनेस आहेत. संघाची धावसंख्या 1 मदतीने जाऊन पोहोचते 13. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला. घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा, पंच या ठिकाणी कळवत असताना पाहायला मिळतात. डीसीसी डोंगस्ते संघ जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. अडकमो सर, फक्त इथे डीसीसी डोंगस्ते संघाला खेळपट्टीवर रोवून उभं राहता येणं फार महत्वाची गोष्ट राहील. जर तुम्ही खेळपट्टीवर उभे राहिलेत, धावा ऑटोमॅटिकली येताना पाहायला मिळतील, तो तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल. नक्कीच नक्कीच, खरं तर प्रथम क्रमांकाचे लिडिंग फलंदाज आहे, ते जवळजवळ तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. आता हे शेपूट वळवळते, शेपटाला मात्र आपली बघ्याची भूमिका घ्यावी लागेल. मैदानात उभं राहा, किमान 20-25 धाव पलकावर लागतील. निश्चित स्वरूपात यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलच्या इशाऱ्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट राहून उभं राहता आलं पाहिजे. तसंच क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहता येणं फार गरजेची गोष्ट आहे. एकमेकांना सहाय्य करो, हेच मात्र वाक्य तुमच्या लक्षात येणं आता इथून. तर गोलंदाजांची भूक काही मिटणार नाहीये, ती विकेट आणि डॉट बॉलच्या माध्यमातून. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, खाली राहिला होता, सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. सिंगल तर मिळते, कोणताही कॉन्टॅक्ट बॉल अँड बॅटचा झाला नाही. बाईकच्या स्वरूपात मिळाली एक धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 3 षटकांच्या समाप्ती अखेर 17 या धावसंख्येवर. ही योग्य सरासरी अडकमोसर नाहीये, कारण आता टेनिस बॉल क्रिकेट फास्ट झालंय, झपाट्याने वाढत गेलं. प्रत्येक चेंडूला आता मात्र षटकार आणि चौकारात परिवर्तित करतायत, म्हणजे तुमच्या 15 ते 16 धावा प्रति षटकामागे येत आहेत, तर वेल अँड गुड अँड बेस्ट अँड बेटर ऍव्हरेज म्हणून ओळखलं जातात. काय म्हणते सर? खरं तर डावाच्या सुरुवातीला जी पडझड झाली, त्या पडझडीमधून सावरताना डीसीसी संघाची त्रेधा तिरपीट उडाली. त्यांच्या क्रिकेटचा आधारवड असलेला, बॅकबोन असलेला खेळाडू, की प्लेअर असलेला खेळाडू प्रशांत हा एकेका धावेसाठी संघर्ष करत होता. फॉर्म मध्ये नव्हता सर, ते बॅड पॅच मध्ये रे. आणि त्यात आणखीन एक जबरदस्त घटना घडली की ज्या वेळेला प्रशांत पडला, आतापर्यंत माझा अनुभव सांगतो, प्रशांत जेव्हा जेव्हा लवकर बाद होतो त्यानंतर उर्वरित फलंदाजावर त्याचा दबाव येतो आणि त्याचाच परिणती आहे की स्कोर फार कमी झालेला आहे. निश्चित स्वरूपात स्कोर आतापर्यंत आपण पाहिला तर फार कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत, कारण गोलंदाजाने गोलंदाजी केली अप्रतिम आपण पाहू शकाल.
कारण जबाबदारी ही फार महत्त्वाची भूमिका असते, कारण जगातील सर्वात चांगले टॉनिक कोणते असेल तर ते जबाबदारी, आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही। ऑन साइडला जागेवरून खेळला गेलाय, कडेकडे स्ट्रोक करण्याचा मनसुबा बाळगला, परंतु क्षेत्ररक्षकाने शेवटच्या क्षणाला चुकी केली। आय कोऑर्डिनेशन मजबूत होतं, हातांची उंज चांगली होती, कॉन्सन्ट्रेशन खचलं, चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय, चार धावन करता मेल चौकार। अतिशय साधा सोपा लॉलीपॉप जेल स्टार खेळाडू अली सुसे यांच्याकडनं गचाळ ढिसाळ गलथान दळबद्री क्षेत्ररक्षण आणि घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर झालेला आहे। निश्चित स्वरूपात परंतु केलेला कमबॅक गोलंदाजाने, जरी क्षेत्ररक्षकाने या चेंडूला साथ दिली नाही तरी सुद्धा माझ्यात ती ताकद आहे डॉट बॉल टाकण्याची, आणि त्या अनुषंगाने हा डॉट बॉल येत असताना गोलंदाज जर आपण पाहिला आयफास्ट जो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, गुड डिलिव्हरी, खूप चांगला कमबॅक केला गेलाय। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर, डीसीसी डोंग असते। ऑन साइडला शळंपूल आतमध्ये येणारा चेंडू होता, क्षेत्ररक्षक पुढे सरसावले, खूप चांगली ड्राइव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळते, व्हॉट अ एफर्ट, खूप चांगली मेहनत घेऊन झेल जरी सुटला प्रयत्न चांगले केले होते, प्रयत्न ती परमेश्वर, आणि तेवढाच मात्र उमेदीने फेकी केली फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला। धावचीच्या स्वरूपात हा सेकंड रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना डीसीसी डोंगस्ते संघाचे आतापर्यंत जवळजवळ 6 धक्के आपल्याला पाहायला मिळत आहेत डीसीसी डोंगस्ते संघाचे। निसर्गरम्य अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहत आहेत, डिंग डॉंग वडवली आयोजित वडवली ट्रॉफी 2024 शानदार आयोजन, एक स्वप्न होतं वडवली ट्रॉफी ठेवण्याचं, ते स्वप्न आता मात्र यावेळेला पूर्णत्वास नेणारी ही स्पर्धा पाहायला मिळते। कालचा पहिला दिवस ऋतिक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत नॉन स्ट्राइक एंडला, पुन्हा एकदा बॉल तयार गोलंदाजी मार्कवर, संजय साव यावेळेला आपण पाहतायत संघाला स्वतःला डावाला सावरतायत। इथे बराच वेळ चेंडू हवेत राहिला, क्षेत्ररक्षकांनी खूप चांगले प्रयत्न केले, परंतु तिथे दोन धावा संजयला मिळतील आपल्या संघाला घेऊन जातोय 23 या धावसंख्येवर। सिंगल डबलला महत्व देत आहे संजयला, सुरेख साथ कोणी देत नाहीये, 24 धावा फलकावर 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। आलेल्या सर्व संघांचं खेळाडूंचं आमचे लाडके प्रेक्षक राजे यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत। गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू टॉस झाला होता आणि सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। अशा प्रकारे 4 षटकांचा योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये डीसीसी डोंगस्ते या संघाची। या षटकानंतर आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत, जे अतिथी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं स्वागत सन्मान करणं फार गरजेची गोष्ट आहे। अतिशय सुंदर आयोजन, आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, त्यामध्ये प्रत्येक जण ग्रामीण भागातून आज व्यावसायिक खेळाडूकडे व्यावसायिक खेळाकडे वळला, परंतु जेव्हा जेव्हा एक गाव एक फॉर्मॅट आला तेव्हा मात्र या खेळाडूने पाठ फिरवली नाही, ही खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला ग्रामीण भागातून खेळाडूंमध्ये पाहायला मिळते। लीगचा फॉर्मॅट उदयास आला 2007-08 इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलला सुरुवात झाली आणि लीगच्या फॉर्मॅटचा खेड्यापाड्यापासून मात्र खूप मोठ्या प्रकारच्या दर्जेदार स्पर्धा होऊ लागल्या आणि त्यामध्ये अडकमोसर फक्त एक लीग फॉर्मॅटचा उपयोग काय झाला की पहिले खेळाडू 11 खेळायचे, परंतु आता त्या खेळाडूंमध्ये जो आपण पाहत आहे तर टॅलेंट आहे तो दिसू लागला आणि एक गाव एक फॉर्मॅटला मिळालेली संधी त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरली। ऑन साइडला शफल होऊन खेळलेत, लॉंग ऑन चा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, फेकी करेल, कॉलिंग चुकीचं आणि इथे फलंदाजाला परतावं लागेल, बॅक टू द डगआउट, तिसरा असा धावचित होणारा फलंदाज पाहायला मिळतोय गॉन। कपिल देवने आयपीएल जी काढली इंडियन क्रिकेट लीग, त्याच्या मागचं इंटेन्शनच ते होतं की क्रिकेटमध्ये जी काही विशिष्ट वर्गाची लॉबिंग होती, कारण क्रिकेट हा पूर्वी एक प्रकारची नोकरी असायची, एकदा की भारतीय संघात प्रवेश केला की 15-16 वर्षे त्याला फरक नसाय पडायचा। आज आयपीएलच्या धर्तीवर एकेका जागेसाठी 25 ऑप्शन निवड समिती समोर आहेत आणि आता काय दाखवतात, परफॉर्मन्स दाखवा आणि संघात राहा, इतिहास मत पूछो, इतिहासात तुम्ही काय केलं त्याला कोणी विचारत नाही।
निश्चित स्वरूपात अगदी योग्य ते विश्लेषण पाहायला मिळतं अडकमो सरांकडून. प्रथमतः मात्र क्षेत्ररक्षक या वेळेला द्वंद्व मनामध्ये होते, डबल माइंड मध्ये होते की पुढे येऊ की पाठीमागे जाऊ. अशातच चौकार मिळाला. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. 29 या धावसंख्येवर 29 रन्स ऑन द बोर्ड. डीसीसी डोंगस्ते टीम वर्सेस उमर 11 वडवली. या दोन संघांच्या दरम्यान कडवी लढत, कडवी झुंज, चिंडू आणि फळी यांच्या मधलं द्वंद्व युद्ध पाहायला मिळतं. अतिशय सुंदर खेळ. ऋतिकच्या बॅट मधून चौकाराला निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार ठोठावला गेला. इथून खोलवर चेंडू होता. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी झाली. सिंगल मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न डेफिनेटली होईल आणि सक्सेस सुद्धा ठरले. अंडरआर्म फेकी केली जाते. तत्पूर्वी दोन धावा मिळतील त्या ठिकाणी. बॅटची एज थोडीफार पाहायला मिळाली. दोन धावा येत असताना संघाची धावसंख्या फलकावर. डीसीसी डोंगस्ते संघाची 31 धावा. म्हणजे आज अक्षरशः खेळपट्टी गोलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळाले. फलंदाजांनी केलेली चूक आणि म्हणतात ना, इट इज नो यूज क्राईंग टू ओवर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्विचचा फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला मात्र थर्ड मॅनला खेळला गेला. ऐन वेळेला ग्रीप बदलली, चेंडूला दिशा दिली आणि सरळ चेंडू निघून जातोय चार धावांकरता. रिवर्स अटेम्प्ट केला गेला, सक्सेस ठरला चौकाराला. 35 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. हा जोखीम पत्करणारा स्ट्रोक आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. जोखीम पत्करावी लागते कधी कधी अडकमो सर. म्हणतात ना, आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. हे स्वामी विवेकानंद यांचे विचार. पुन्हा एकदा बॉल तयार. पाचवा बॉल घेऊन ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला. सिंगल मिळाली. मिडॉनचा क्षेत्ररक्षक फेके अॅक्युरेट करतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं. फलंदाज त्या ठिकाणी चौथा असा फलंदाज धावचित होणारा बाद होताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 36 धावा, 36 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 44 धावा या फलकावर होत्या. चांबळे संघाने प्रतिस्पर्धी संघाला 45 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं आणि ते सहजगत्या पार पाडलं. संकेत ठरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, त्याला सन्मानित केलं गेलं. आणि या महत्वपूर्ण लढतीमध्ये नॉकआउट स्पर्धा आहेत. इथून जर तुम्हाला स्वतःचं आव्हान या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवायचं असेल तर खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. खूप चांगला फटका तर जरूर होता. जोखीम पत्करणारा फटका आपण पाहू शकाल. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील. दोन धावा अर्जित केल्या जातील. तिसऱ्या धावीसाठी प्रयत्न आणि अशा प्रकारे पाच फलंदाज धावचित होताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे भारत आणि न्यूझीलंड असा जेव्हा सामना झाला होता तेव्हा न्यूझीलंड संघाचे 7-7 फलंदाज हे बाद झाले होते त्या सामन्यामध्ये आणि त्याचीच कुठेतरी पुनरावृत्ती या वेळेला करून देण्याचा प्रयत्न केला गेला. संघाची धावसंख्या 37-38 वर जाऊन पोहोचली गेली आणि 39 धावांचं टार्गेट या वेळेला सेट केलं गेलंय. वळूया आपण स्वागत समारंभाकडे. मी फरमानजी भुरे यांना विनंती करतोय की अहमद जलाल या मान्यवरांना आपल्या मंडळाच्या वतीनं महाराष्ट्राचं महावस्त्रशाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. फरमानजी भुरे यांनी अहमद जलाल पहिले सत्कार मूर्ती. पापा बाबे यांना विनंती की त्यांनी अहमद जलाल यांना महाराष्ट्राचं महावस्त्रशाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. त्यानंतर कैलाजी जाधव यांना मी विनंती करतो की सैराज खतीब यांना कैलास जाधव ज्येष्ठ लिपिक ग्रुप ग्रामपंचायत वडवली या आपल्या शुभस्ते सैराज खतीब यांना सन्मानित करतायत. यानंतर अगदज भुबेरे यांना विनंती करतो की आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय अंबियाजी भाबे यांना अगदजी भुबेरे आपल्या शुभहस्ते सन्मानित करतात. त्यानंतर पापा भाबे यांना पुनश्च्या विनंती करतो की सीमान भुरे यांना आपण सन्मानित करावं.
गुल्ला भुरे आहे का? अब्दुल्ला भुरे यांना विनंती आहे की त्यांनी अयुब भुरे यांना सन्मानित करावं. अब्दुल्ला भुरे पुढील सत्कार मूर्ती अयुब भुरे त्यांचा सन्मान करतील. अब्दुल्ला भुरे यानंतर अली मुर्तुजा यांना आमची विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसातले सर्वात वजनदार व्यक्तिमत्व, एक भारदस्त व्यक्तिमत्व, एके वकार लोणपाल यांना सन्मानित करतील अली मुर्तुजा. हो शबाब बाब्यांना विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचकावर येऊन बसायचं आहे. अगदत बुबेरे यांचे वडील आलेले आहेत, काय ना सलीम बुबेरे आपल्या पोटीला घेऊन आलेले आहेत. बघा अगदत, हा अच्छा, हा मग ती बहिणीची मुलगी असली तर त्यांची पोती आहे ना, नाती, नातीला घेऊन येत आहे, त्यांना विनंती आहे. अवेश बाबे यांनाही विनंती आहे सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. तर किती धावांचा पाठलाग आहे? 39 धावांचा पाठलाग करताना उमर 11 कसावी लागेल कमर, कारण प्रशांत ठाकरे आणि कंपनी यांचा टेनिस क्रिकेटमधला गौरवशाली इतिहास जर पाहिला तर 39 धावा जरी आपल्याला कागदावर कमी असल्या प्रमोदजी, तरी या 39 धावा करताना त्यांना घाम नक्कीच गाळायला लावतील प्रशांत ठाकरे आणि कंपनी, कारण प्रशांत ठाकरे हा काय कच्चा गुरुचा चेहरा नाही आहे. अनेक लोविंग स्कोर मॅचला त्यांनी भोल्या भल्या संघांची बंबेरी उडवलेली आहे, भल्या भल्या संघांना आपल्या गोलंदाजीचा हिसका दाखवलेला आहे. आणि आतासुद्धा लोविंग स्कोर जरी असली तरी त्याच्यामधला जर क्रिकेटपटू आहे संघर्षशील हा काही त्याला शांत बसून देणार नाही. आणि आपल्या अचाट अपाट भन्नाट कामगिरीने या 39 धावासुद्धा उमर 11 घरच्या मैदानावर खेळण्याचा ॲडव्हान्स असतानासुद्धा करू देणार नाही असा प्रयत्न करेल. बघा पहिलाच चेंडू निर्धाव पडतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, झुंजार खेळू आहे, लढवय्या आहे, जिगरबाज आहे. सध्याच्या घडीला त्याने आपल्या संघाला एकच मूल मंत्र दिलेला आहे प्रमोदजी, लढा भिडा नडा, करबो लढबो जितबो. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड द विकेट, स्लोअर वन टाकलेला आहे. यावेळेला मात्र चेंडूला उडवलाय कवरच्या डोक्यावरनं, दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, चेंडू थोपवणं अशक्य आहे, चेंडू थोपवलाय जातोय. दोन धावा आपल्या संघासाठी वाचवत आहे, दोन धावांनी धावसंख्या बिनबाद 2. प्रशांत दोन चेंडू टाकून झालेत, नावामध्ये शांत असला तरी फलंदाजाला कशा प्रकारे शांत करायचं आहे आणि त्याच्यावर कशा प्रकारची गुरघोडी करायची आहे, त्याला कशा प्रकारे जेरबंद करायचं आहे, त्याच्या फलंदाजीवर कशा प्रकारचा अंकुश लावायचा आहे, ह्या सगळ्या कलाकृत्या त्याला माहीत आहेत. षटकातला तिसरा चेंडू घेऊन मार्गस्थ करतोय पंतांच्या उजवीकडनं, म्हणजे राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला उडवलं जात आहे ऑन साईडच्या दिशेने आणि या डावातला पहिला चौकार उसेमा फक्की, ओसामा फक्की यांच्याकडनं या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. आणि ओसामा फक्की जहा कही वो उनसे गुजारिश है कि शमियाना में आ जाइए. तर पहिला कलात्मक फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय, धावसंख्या बिनबाद 6. मुन्ना गरजतोय, बरसतोय, गोलंदाजाला उडवतोय, सीमा रेसेपलीकडे पाठवतोय. पुन्हा एकदा प्रशांत सारख्या एका जिगरबाज खेळाडूवर कातिलांना हल्ला करतोय राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र चेंडू पंचांचे हात समांतर, धाव अवांतर, धावसंख्या जाऊन पोहोचली 7. तिथून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, थोडासा चेंडू मिड स्टिकवर पडला आणि तिथं अपेक्षेपेक्षा जास्त स्विंग केल्यामुळे पंचांनी त्याला वाईड उद्घोषित केलेला आहे. पुनश्च एकदा प्रशांत राईट आर्म राऊंड विकेट खेळण्यासाठी सज्ज होतोय आणि चेंडूला उडवलंय मिड विकेटच्या दिशेनं, षटकार की चौकार पंचांचे हात, षटकार. षटकारानं धावसंख्या 13. पॉवर प्ले मध्ये त्यांनी पाहिलं की प्रशांत नावाचा मोठा गोलंदाज आहे, मग त्यांची रणनीती अशी ठरली का जो चांगला गोलंदाज आहे, भेदक गोलंदाज आहे, त्याच्यावरच हल्ला करा,
त्याच्यावर हल्ला केला की ऑटोमॅटिकली त्यांचे आडाके त्यांचे समीकरण बदलून टाकतो आणि याचीच रणनीती वापरली जाते उमर इलेवन कडनं. आणि प्रशांतवर जेव्हा त्यांनी हल्ला चढवला ऑटोमॅटिकली त्याचा इम्पॅक्ट असा होईल की प्रशांत नंतर जे येणारे जे खेळाडू असतील त्यांच्यावर ऑटोमॅटिकली दबाव येईल. प्रशांत थोडासा हतबल होतोय. 13 धावा झालेले आहेत, जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. आता फक्त 26 धावा राहिल्यात. 4 चेंडू टाकून झाले, धावा कशा प्रकारे रोखाव्यात, फलंदाजाला पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे शांत ठेवावं हे जरी त्यांना माहीत असलं तरी फलंदाज काय कच्च्या गुरुचे चेले नाहीत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतायत. यावेळेला पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडूला थोकवलं जातं, एक रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या डिक्लेअर झोनमध्ये जात असताना 2 धावा पडून काढले जात आहेत. आणि या 2 धावांनी धावसंख्या आमचे स्कोर सांगतात जाऊन पोचली 15 म्हणजे निश्चित विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय उमर इलेवन. उमर इलेवनचे समर्थक सध्या धावा होत आहेत म्हणून प्रचंड खुश आहेत. पुन्हा एकदा प्रशांत शांतपणे मैदानामधून आपल्या बॉलिंग माठवर येतो. या षटकातला मला वाटतं बहुधा अंतिम चेंडू राईट आर्म राऊंड घेत पंतांच्या उजवीकडनं. यावेळेला चेंडू सबमरीन डिलिव्हरी एसटी रक्षकाला गुंगारा देत आणि फलंदाजी ते बाद असल्याचा पहिलं षटक संपल्याची उद्घोषणा. जाता जाता पॉवर प्ले मधल्या शेवटच्या चेंडूवर मुन्ना यांना मात्र त्यांनी तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. पहिला अदरा पहिला झटका, 1-15 जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज. या स्पर्धेसाठी 12 मिठा पान, गळ्याच्या छोट्या मोठ्या विकारांवर गुणकारी, रक्तशुद्धीकरणावर गुणकारी असलेलं या गावचे सुपुत्र इम्रान बाबे आणि शोएब बाबा यांचं रजनीगंधा पान थोड्याच वेळामध्ये आपल्या सेवेसाठी दाखल होणार आहे. प्रति सामन्यामधल्या सामनावीराला 12 मिठा पान, रजनीगंधा पान खा, गळा साफ करा, रक्त साफ करा. साजिद इज ऑन स्ट्राईक, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र साजिदनी फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलं, 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 16. सिमॉनजी भुरे यांना विनंती की आपल्या शुभ असते नाणेफेकसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. नक्की शानू घुडे यांच्याकडून मात्र आपण पाहताय साजिद या फलंदाजाला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी लागलं गेलंय. तर टॉस बॉक्स मध्ये चिकन व्यक्तिमत्व मारला कोण, असर का असर दिग्गज आपण
असर ने गोलंदाजा के लिए बेअसर धाव संख्या षटकाराने धाव संख्या जाऊन पोचली 22। शानू बुरी के जानिब से 200 रुपए का नगद इनाम अशर के लिए। वेगवान मारा चांगला कम बैक करतो निर्धाव चेंडू टाकतो साईराज। या आपण प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत। एका साइडला अल्ताप मुंडे आणि एका साइडला जफर मुंडे असे नाण्याच्या दोन बाजू आहेत। टॉस या ठिकाणी केला जाईल आमच्या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते। खानिवली वर्सेस डिंगडोंग वडवली कॉइन स्पिन करायचे जफर मुंडे असं कॉल खानिवली संघाच्या कॅप्टन कडून। धन्यवाद मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा। आपला मनपूर्वक धन्यवाद आहे। टॉस जिंकलेल्या या वेळेला कर्णधाराला आपण पाहू शकतात त्यांच्या संघाच्या कर्णधाराला कॅप देऊन गौरविण्यात येतोय। ही खूप चांगली संकल्पना पाहायला मिळते। तर खानिवली संघाचे कॅप्टन जोडले गेलेत, गुड नेम प्लीज। मुन्नाकाजी। मुन्नाकाजी वेलकम आहे या वडवली ट्रॉफी 2024 मध्ये। कसं वाटतं एकंदरीत आल्यानंतर हे मैदान आणि हे आयोजन कसं वाटतं? एकदम छान आहे। या ग्राउंडवर खेळायची खूप कधीपासून अपेक्षा होती पण आज तो चान्स भेटला खेळायला। म्हणजे हा योग आजचा दिवस आलेला आहे या ठिकाणी 13 फेब्रुवारीचा। वडवली ट्रॉफी या ठिकाणी आपण पोहोचलेले आहात, टॉस जिंकलेले आहात, वातावरण पाहता एक अप्रतिम ॲटमॉस्फिअर अ ब्युटिफुल पाहायला मिळतं। टॉस जिंकला काय निर्णय असेल आपला? धाव संख्या 24 फिल्डिंग जिंकण्यासाठी 15 धावांची। तुमची टीम आहे? हो पूर्ण टीम आहे। बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करू। थँक्यू व्हेरी मच प्रतिम, वक्तव्य पाहायला मिळालं। अगदास बुबेरे या स्पर्धेची आन बान शान मान सन्मान आणि ॲज अ प्लेअर म्हणून ग्रेट प्लेअर पाहायला मिळत आहेत। आणि नेहमीच आम्ही जिथे जिथे समालोचनाला जातो तिथे अगदास बुबेरे आमचा स्टेटस पाहिल्यानंतर सांगतात शुभेच्छा द्या आणि प्रत्येक मॅच पाहतात की कोणत्याही प्रकारची काटकसर राहावी न राहावी म्हणून या स्पर्धेचं चांगलं आयोजन केलं। प्रथमतः कॉंग्रॅच्युलेशन। टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? टॉस जिंकला असता तर फिल्डिंग घेतली असते। आता म्हणायच्या विरोधात तुम्हाला 30 चेंडू खेळायचे, 30 चेंडू खेळत असताना फलंदाजी करताना कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल मॅक्झिमम? 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू। नक्कीच या स्पर्धेत पुढच्या वर्षात अजून काही इम्प्रोवायझेशन करण्याचा प्रयत्न असेल? 100% नाईट करायचा प्रयत्न करू। या बात आहे। थँक्यू व्हेरी मच अगदास बुबेरे यांना सुद्धा आपण पाहिलं। टॉस नुकताच झाला, आपण पाहिलं खानिवली ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव या आपण लेजंड कॉमेंटेटर आदरणीय सन्माननीय सदानंद अडकमोळ सरांचा या गोडा बाजाय। धाव संख्या 39 पाटला करत असताना 2 गडी बाद होत आहेत, 2 बाद 24 जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आणि तिसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी येतोय समीर। संघर्ष अटळ आहे, बघूयास। नारेगावचा मॅन ऑफ द मॅचचा जो खेळाडू मगाशी होता संकेत, याला विनंती की आपला आणखीन एक गिफ्ट हॅम्पर इथं आलेला आहे। संकेत मॅन फ्रॉम नारे, आपलं जे उर्वरित राहिलेलं सामनावीराचं जे बक्षीस आहे ते घेऊन जायचं आहे। संकेत 2 धावा काढले, धाव संख्या जाऊन पोहोचली 28 जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज। उमर फक्की इथं आलेले आहेत, एका जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज, टेनिस क्रिकेटचा बेताज बादशाह, द किलर, द डिस्ट्रॉयर। पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, चेंडूला उडवलंय साजिद मुकरीने आपले आदोके स्टाइल में आणि इथे मात्र चेंडू सुटतोय। पंतांचा इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय आणि 100 रुपये लागू झाले ना, 200 रुपये ना, ओके। आणि तिकड न पण 100 रुपये मीनाज काजी यांचे, 300 रुपये आलेले आहेत साजिद मुकरी यांना, 100 रुपये मीनाज काजी आणि 200 रुपये शानू भुरे यांच्याकडनं। संकेत इकडे, संकेत यूवी स्पोर्ट्स, संकेत फ्लिक ऑफ द रिस्ट, कलात्मक फटका पाहायला मिळतो आपल्याला। साजिद मुकरी टेनिस क्रिकेट मधला एक जुना जाणता खेळाडू, गेली 20 वर्ष टेनिस क्रिकेट मधली प्रदीर्घ कारकिर्द, वडोली कॅम्प मधले अनेक जयचा पराजयाचा साक्षीदार असलेला, टेनिस क्रिकेट मधले अनेक चढाव उतार ज्याने जवळून पाहिलेत, असा एक धीरगंभीर आणि शांत संयमी खेळाडू। खानिवलीचा संघ इरफान शेख सुद्धा इथं येतात, वेगवान तेज तरार गोलंदाज आहेत। आज मात्र या मैदानावर 6 च्या 6 चेंडू निर्धाव टाकायचे अशा प्रकारची ठुणगाठ मनात बांधून आलेले। 1 रन पडून काढली जाते एका धावने, धाव संख्या जाऊन बोलली 36 जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज। रजा पुरे बघा, नुसता तयारीत आहे,
नई जर्सी है, नई पैंट है, उड़वल षटकार की जेलबाद इतने मात्र साजिद मुकरी लॉन्ग ऑफ सीमार लॉन्ग ऑफ सीमारे बाद होते है तीसरा झटका नवीन फलंदाज तो जिगरबाज हसनैन अशरफ सुसे यांचे सुपुत्र बघा हसनैनकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की तो आताच पडेल खाली की वारा आल्यावर उडून जाईल परंतु बंधूंनो त्याच्या बावडीवर जाऊ नका मैदानामध्ये जेव्हा येतो भल्या भल्या गोलंदाजांना धू धू धुतो त्याची फलंदाजी आपण पाहिली होती कॅम्प प्रीमियर लीग मध्ये एक जबरदस्त आडामासांचा खेळाडू शेवटचा चेंडू बघूया चेंडू सामना संपतो की काय फ्लिक ऑफ द रिस्ट आणि पंतांचं बोट आकाशाकडे आल्या आल्या हसनैनला तंबूचा रस्ता दाखवलाय आपल्या सर्व प्रेक्षकांची घोर निराशा साहिल चिता अमजद भुरे यांचे कर्तृत्ववान बेटे रजा भुरे यांचे मोठे बंधू रजा भुरेला मोठं टेन्शन आलंय चिता आल्यामुळे कि ये सब मेरा मार्केट खा जाता है बोले सर संकेत आलाय का नहीं ना तर एक मला वाटतं सामन्याची औपचारिकता बाकी आहे नवीन गोलंदाज कोण आलेला आहे निकेत यासीन काजी यांना विनंती आहे सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचंय यासीन जी काजी आणि पुन्हा एकदा एक रन चोरटी पडून काढली जाते धाव संख्या 37 वर जाऊन पोहोचते संकेत आलेला आहे त्याचा उर्वरित मगाच्या डावामध्ये काय काबिले तारीफ गोलंदाजी केली होती या छोट्या खेळाडूने पाच गडी बाद केले होते निकेत गोलंदाज आहे पुन्हा एकदा राईट आर्म बघा साहिल चिता याला फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिळाला होता एक नामी संधी होती या चेंडूवर साहिलने पॅच लपवायला पाहिजे होती रजा बुरे सांगतो हे क्या खेळताय बोले हा जाना चाहते थे कानपूर पहुंच गए नागपूर कहीं पे निगाह है कहीं पे निशाना रजा बोलता हमेशा ऐसा ही करता है तीसरा चेंडू चेंडूला पुल केलंय फाईन लेगच्या दिशेने विजय फटका मारतोय साहिल चिता आपल्या संघाला विजय करतोय विजय खेळाडूचं अभिनंदन आणि या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण जाईल बघूया या सामन्यातला सामनावीराचा मानकरी ठरतोय विजयाचा पाया ज्याने रचला पहिल्याच इनिंग मध्ये तो मुन्ना मुन्ना अंसारी साहिल चिता खुश हुआ है मुन्ना अंसारी मैन ऑफ द मैच का मानकरी ठरतोय उमर इलेवन घर पर जाओ लाइट खाना खाओ भरपेट खाके मत आओ नहीं तो मैच जीते तो कस के खाना खाके आएंगे और उसका नतीजा क्या होगा मालूम है आपको ए बाबा दोन लिंबू सरबत पाठव रे ए भाई साहब दोन लिंबू सरबत भेज दो यहां पर तीन पांच